मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ। चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न। लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? ए राष्ट्रपती, बी राज्यपाल, सी मुख्यमंत्री, डी पंतप्रधान। उत्तर आहे बी राज्यपाल। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? ए प्रतिभाताई पाटील, बी APJ अब्दुल कलाम, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी द्रौपदी मुर्मू। उत्तर आहे सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पुढचा प्रश्न, 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यापेक्षा अधिक असू नये? पर्याय पहा, ए 6 महिने, बी 4 महिने, सी 2 महिने, डी 3 महिने। पर्याय डी 3 महिन्यापेक्षा जास्त असू नये। गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? ए ग्रामपंचायत, बी सरपंच, सी ग्रामसेवक, डी ग्रामसभा। उत्तर आहे ए ग्रामपंचायत। पुढचा प्रश्न, खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा। ए कालवड, बी खोंड, सी खोंडी, डी पाडी। आणि उत्तर आहे ए कालवड। सांगा पाहू मुलांनो, असे काय आहे जे तुम्ही झोपता तेव्हा ती सुद्धा पडते आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते? चॅनलवर नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत। तयारी करा स्पर्धा परीक्षेची। धन्यवाद।